शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी राज्य शासनामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या योजनेअंतर्गत मुलींच्या लग्नासाठी लागणारं मंगळसूत्र आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रति जोडपे 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे. तसंच सामूहिक विवाह समारंभाच्या खर्चासाठी आणखी 2,000 रुपये अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे. राज्याच्या काही जिल्ह्यात दुष्काळ आणि इतर कारणांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींचे विवाह रखडत आहेत. मुलीच्या विवाहाचा खर्च आवाक्याबाहेर गेल्यानं आणि आर्थिक परिस्थिती ढासळल्याच्या कारणातून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, तर कुटुंबाकडे आपल्या लग्नाच्या खर्चासाठी पैसे नसल्याच्या कारणातून काही तरुणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी राज्य शासनानं शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू केली आहे. जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून या योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे. शुभमंगल सामुदायिक विवाह योजनेअंतर्गत मुलीच्या लग्नावेळी मंगळसूत्र आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी 10,000 रुपयांचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे. त्याशिवाय सामुदायिक विवाह समारंभाच्या खर्चासाठी आणखी 2,000 रुपये अनुदान मिळणार आहे. ही योजना राबवण्याची जबाबदारी जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.